बस स्थानकावर विक्रीसाठी आणलेले 3 गावठी कट्टे आणि 9 कारतूस अवैधरित्या जवळ बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। ही घटना अहमदनगर मध्ये घडली आहे। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्राविरोधात कारवाईचे त्यांनी आदेश दिले, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची टीम अवैध अग्निशस्त्र आणि हत्याराबाबत माहिती घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अहमदनगर शहरातील तारकपूर बस स्थानकात गावठी कट्टे विक्रीस आणणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी कारवाईसाठी पथक रवाना केलं होतं। तपासी पथकाने सापळा रचत निळ्या रंगाचा चेक शर्ट तसेच जीन्स पॅन्ट आणि काळ्या रंगाची सॅक लावलेला इसम संशयित रित्या सायकल स्टँड परिसरात फिरत असल्याचं दिसून आलं। त्याला पकडण्याच्या उद्देशाने पोलीस येत असल्याची चाहूल लागल्याने संबंधित इसम तेथून पळ काढत असताना पोलिसांनी संशयिताचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतला। त्याच्याजवळून 3 गावठी कट्टे, 9 जिवंत काडतूस असा एकूण 94,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तर आरोपी मुकेश रेवसिंग खोटे उर्फ बरेला याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तर जप्त करण्यात आलेले गावठी कट्टे आणि काडतूस कोणास देण्यासाठी आणले, आणखी कोण कोण याच्यात आहे याचा तपास आता तोफखाना पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।